माझं नाव चिन्मय गवाणकर, जागरूक नागरिक संस्था वसई। काल आपण सर्वांनी जनता कर्फ्यू पाळला, त्याबद्दल आपले आभार। परंतु आज जर आपण पाहिलं तर आपलं आयुष्य अगदी सुरळीत चालू झाल्यासारखं दिसत आहे, आणि हे मी खेदाने आणि उपहासाने म्हणतो आहे, कारण आज वसई विरारच्या रस्त्यावर अतिशय गर्दी आहे। लोकं उगाचच बाहेर फिरायला निघाली आहेत। आमच्या काही कार्यकर्त्यांनी विचारलं, बाबा कुठे चाललास? तर म्हणे सिगरेट प्यायला चाललो, घरात बसून कंटाळा आला। काही लोक आपल्या मुलाबाळांना घेऊन भटकायला निघालेत, गाड्या फिरवत आहेत, रस्ते रिकामे आहेत म्हणून। आपल्याला सरकारने सुट्टी म्हणून घरात बसायला नाही सांगितलं आहे। ही पब्लिक हेल्थ इमर्जन्सी आहे। राज्यामध्ये सेक्शन 144 जमावबंदी लागू आहे। पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी काल रात्री आदेश काढले आहेत, मनाई आदेश काढलेत, की तुम्ही रस्त्यावर दिसलात तर तुमच्यावर कारवाई होईल। त्याच्यामुळे आता तरी शहाणे व्हा, कारवाईच्या भीतीने नाही, पण आपल्या समाजाच्या सुरक्षिततेसाठी, आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी कृपया घरात बसा। तुम्हाला औषधं हवी आहेत, वाणसामान हवं आहे, जीवनावश्यक वस्तू हव्या आहेत, तर जरूर बाहेर पडा, पण त्या वस्तू घेऊन लगेच घरी परता। वसईमध्ये सगळे दुकानदार एकमेकांना ओळखतात, नागरिक ओळखतात, म्हणून दुकानाच्या कट्ट्यावर जाऊन तिथे गप्पांवर बसू नका। संध्याकाळी आपल्या गावामध्ये क्रिकेट खेळतात सगळे, तसे क्रिकेट खेळत 50 लोक जमून चिअरअप करत बसू नका। ही वेळ सर्वांनी घरात बसून प्रशासनाला सहकार्य करण्याची आहे, तेव्हा सर्वांना कळकळीचं आवाहन आहे, सुट्टी एन्जॉय करू नका, घरात बसा, सुरक्षित रहा। धन्यवाद।